मित्रांनो नमस्कार, स्वागत है आपल्या सर्वांचं शिक्षक पात्रता परीक्षेबाबतच्या दोन महत्त्वपूर्ण अपडेट सोबत। यामधील पहिलं अपडेट आहे टीईटीचा पेपर फुटल्याच्या संदर्भात आणि दुसरं परीक्षेच्या काठिण्य पातळीच्या बाबतीत। यामधील पहिलं अपडेट बघूया। शहरात रविवारी टीईटीची परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेदरम्यान पेपर फुटल्याचे उघडकीस आले। परीक्षा केंद्रावरील परीक्षक व परीक्षार्थी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्राप्त माहितीनुसार रविनगरातील नारायणदास लड्डा हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर टीईटी परीक्षा घेण्यात आली। या ठिकाणी केंद्र संचालक म्हणून महिला कार्यरत होती। त्या दरम्यान परीक्षार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षणाधिकारी यांनी परीक्षक म्हणून पवन कुमार तिवारी यांची नियुक्ती केली होती। परीक्षेदरम्यान महिला केंद्र संचालकाने पवन कुमार तिवारी यांच्या मोबाईलची तपासणी केली असता प्रश्नपत्रिका काजी सर यांच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले, निदर्शनास आले। परीक्षा केंद्र रूम नंबर 7 मध्ये बैठक क्रमांक 61 27 32 21 47 वर अकीब नवेद आरिफ बेग हा परीक्षार्थी परीक्षा देत होता। त्याच्या हालचालीवर संशय आल्याने त्याचासुद्धा मोबाईल तपासण्यात आला। त्यानेसुद्धा प्रश्नपत्रिका पाठवून उत्तर मागविले होते। दोघांनी मोबाईलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका लीक करून शिक्षण विभागाची दिशाभूल केली। या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। राजापेठ पोलिसांनी पवन कुमार तिवारी व परीक्षार्थी विद्यार्थी अकीब नवेद आरिफ बेग यांच्याविरुद्ध कलम 420 उपकलम 66D आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। नंतरचं अपडेट आहे परीक्षेच्या काठिण्य पातळीच्या बाबतीत। भावी गुरुजींना टीईटीत गणिताने फोडला घाम। 10 वर्षापासून शिक्षक भरती थांबली। नोकरीच्या अपेक्षेने 90% उमेदवारांनी घेतली धाव। गेल्या 10 वर्षांपासून शिक्षक भरती थांबलेली आहे। अशावेळी रविवारी टीईटी परीक्षा देण्यासाठी जिल्ह्यातील डीएड बीएड धारक उमेदवारांनी यवतमाळात धाव घेतली। मात्र 150 गुणांच्या या पात्रता परीक्षेत गणित आणि बालमानसशास्त्र अशा विषयांनी अक्षरशः घाम फोडला। लॉजिकल रिझनिंगही होते अत्यंत अवघड। 150 गुणांच्या पेपरमध्ये 30 गुण मराठी, 30 गुण इंग्रजी आणि 30 गुण बालमानसशास्त्रासाठी होते, तर उर्वरित 60 गुण विद्यार्थ्यांच्या विद्याशाखेनुसार सामाजिक शास्त्र, गणित, विज्ञानसाठी होते। यात बौद्धिक कसोटी पाहणाऱ्या लॉजिकल रिझनिंगच्या प्रश्नांनी खरी परीक्षा घेतली। परीक्षा अवघड असली तरीही परीक्षार्थींचं मत काय आहे? शासनाने टीईटी परीक्षा घेतली, आता मात्र तेवढ्याच तत्परतेने प्रत्यक्ष शिक्षक भरती प्रक्रियाही पूर्ण करावी, तरच या परीक्षांना खरा अर्थ प्राप्त होईल। सागर पायताडे परीक्षार्थी आहेत। त्यानंतर अमिता भोयर यांचं मत काय आहे? मागील परीक्षेपेक्षा यावेळीची टीईटी सोपी वाटली। प्रश्नांची काठिण्य पातळी कमी होती, तरीही आमचे भवितव्य प्रत्यक्ष निकालावरच ठरणार आहे। आता तयारी अभियोग्यता परीक्षेची, कारण 2022 होणार आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी। रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा पार पडली। आता प्रत्यक्ष भरतीसाठी 2 फेब्रुवारीमध्ये अभियोग्यता परीक्षा होणार आहे। त्यामुळे टीईटीच्या निकालाचे अनेकांना वेद लागले आहेत। टीईटीतील यशानंतरच अभियोग्यता परीक्षा उमेदवारांना देता येणार आहे।